वेलकम टू मीना फॅशन वर्ल्ड। आज आपण किचन घरातल्या दोन वस्तू क्लीनिंग बघणार आहोत। चला तर बघूया। हा तवा आहे आणि तव्याला एवढे जे खराब झालेला तवा आहे, तुम्ही बघू शकता की तवा खूप खराब झालेला आहे आणि आपण त्याला आज आपण खूप छानपैकी आणि खूपच साध्या सिंपलशा पद्धतीने क्लीन करणार आहोत। तर हा तवा बघी घेतलेला आहे, कारण की किचन घरामधल्या ज्या दोन वस्तू मेन आहे, जो तवा आणि कढाई, त्याची आज आपण क्लीनिंग बघणार आहोत। चला तर बघूया मैत्रिणींनो। हे विम बार आहे, तुमच्याकडे जी कपडे धुण्याची जी निर्मा असते, जे लिक्विड आहे ते घ्यायचं आहे। जी पावडर घेतली आहे मी, निर्मा पावडर, आणि ती पूर्ण तव्याला व्यवस्थितपणे टाकून घेणार आहे। असे टाकल्याने काय होतं की जो आपण तवा आहे खराब झालेला, ती भिजते ती निर्मा, आणि त्याच्यानंतरून जो आपल्याकडे काथ्या असतो कडक घसणीच्या साह्याने आपण ही पूर्ण जी तवा आहे पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थितपणे खूपच छान पद्धतीने पूर्ण तव्याला आपण घसून घ्यायचं आहे। खूप छान छान पद्धतीने पूर्ण आपल्याला ही क्लीनिंग करून घ्यायची आहे। तर थोडंसं आपल्याला याला जोर द्यायचा आहे, कारण की तवा खूप खराब झालेला असल्यामुळे आपण त्याला थोडंसं जोर देऊन पूर्ण जो तवा आहे क्लीन करून घ्यायचा आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकतात की मी ते जो काळापणा आहे त्याला घसणी लावून पूर्ण ते क्लीन करून घेणार आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण जो तवा आहे पूर्ण आपल्याला घसून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। आणि मी याला थोडा वेळ असं भिजून ठेवणार आहे, आणि भिजल्यानंतर मी परत त्याला एकदा, हे बघा आपला जो खराब झालेला तवा थोडासा क्लीन झालेला आहे। तर आता आपलं काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला थोडेसे परत घसणी व्यवस्थित लावून घ्यायची आहे, जेणे जे डाग असतात तव्यावरचे, आपण पराठे बनवतो या वेगवेगळे प्रकार बनवतो पराठे, या काय आपण चटणे बनवतो, खूपच काही वेगवेगळ्या चपात्या भाकरी काय काय बनवत असतो आपण, त्याच्यामुळे आपला तवा जो तेलामुळे तेलकट होतो खराब होतो, भाकरीमुळे खराब होतो, याला क्लीन करण्यासाठी खूपच साधी सिंपलशी ही ट्रिक आहे। तर हे बघा, आपण घसणी लावल्यामुळे हा तवा तो क्लीन झालेला आहे, पण त्याच्यावरचे जे काळे डाग आहे ते कसे काढायचे, ही याच्यासाठी एक सिंपलची मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। ट्रिक बघा, जे आपल्याला मार्केटमध्ये जी पावडर असते भांडे घासण्यासाठी, जी पावडर तयार केलेली असते त्याच्यावर आपण क्लिनिंग पावडर म्हणतो, वेगवेगळ्या भांड्यांसाठी ही पावडर वापरली जाते। तर मार्केटमध्ये ही 10 रुपयाला पॉकेट भेटतं, तर तुम्ही घेऊन यायचं आहे आणि ती पावडर थोडीशी वापरून आपल्याला हा तवा पूर्ण साफ करून घ्यायचा आहे। तर हे बघा, मी पूर्ण या तव्याला असे व्यवस्थित पूर्ण लावून घेणार आहे, आणि लावल्यानंतर याला थोड्या वेळासाठी मी तसंच ठेवणार आहे। तर ठेवल्याने काय होतं, ते डाग आहे ना रिमूव्ह होतात, भिजतात आणि लवकर लिंगण्यास मदत होते। आपला तवा तर क्लीन झाला होता, पण या पावडरमुळे हा तवा आपला डायरेक्ट सफेद पांढर शुभ्र आणि चमचमीत होणार आहे। तर हे बघा, आता आपल्याला काय करायचं, थोडीशी मेहनत घ्यायची आहे, घसणीच्या साह्याने जे डाग आहे त्याला फक्त असं घसत चालायचं आहे, थोडं थोडं करून आपल्याला पूर्ण जो तवा आहे त्याला क्लीन करायचा आहे व्यवस्थितपणे। तर हे बघा, आपण घसल्यामुळे आपला तवा खरंच खूपच छान झालेला आहे, आणि त्यावर थोडेसे काही काही असे डाग दिसत आहेत। आपण परत थोडीशी पावडर घ्यायची आहे, या पावडरचं नाव भैया क्लिनिक पावडर आहे। ही मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही भेटेल, किराणाच्या दुकानामध्ये बी भेटते, नाशिकमध्ये कुठेही भेटेल तुम्हाला ही। तर हे बघा, आपण हा थोडंसं त्याला घसणी मारून घेतलेला आहे व्यवस्थित, आणि थोडीशी परत आपल्याला त्यावर घसणी फिरवायची आहे। तर चला आपण थोडंसं जोर लावून पूर्ण हे जो तवा आहे त्याला क्लीन करून घ्यायचं आहे, कारण की ते डाग आपल्याला जे काढायचे आहेत, जे काळे डाग झालेले होते आपल्या तव्याला, तर हे तुम्ही बघू शकता की तवा आपला खूपच छान आणि खूपच मस्त झालेला आहे। ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर मीना फॅशन वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मीना फॅशन वर्ल्डवर नक्की जा, नक्की सबस्क्राईब करा, नक्की मैत्रिणीबरोबर शेअर करा, आणि त्या व्हिडिओला लाईक नक्की द्या। तर हे बघा, आपला तवा पूर्ण मस्त आणि क्लीन झालेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही घरगुती पद्धतीने तुम्ही तवा क्लीन करून घेऊ शकता। हे बघा, आपला तवा पूर्ण स्वच्छ झालेला आहे। तर
तुम्ही बघू शकता की कसा तवा होता आणि कसा झालेला आहे। खूपच छान पद्धतीने हा तवा क्लीन आणि मस्त चमचमीत झालेला आहे। तर हे बघा, आपला तवा खूपच छान मस्त आणि साफ झालेला आहे। अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मीना फॅशन वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण लोखंडी तवा कसा घरगुती पद्धतीने क्लीन करणार आहोत आज बघायचं आहे। आणि तुम्ही बघू शकतात की हा लोखंडी तवा खूप गंजलेला आणि खूपच खराब झालेला आहे। तर हे बघा किती आपला हा तवा खूपच खराब झालेला आहे। त्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत। ते सर्व उपाय आपल्या घरामध्येच उपलब्ध आहे आणि उपलब्ध असल्यामुळे हे जे सामान आहे हे घरातलं सामान वापरून आपण हा तवा आज क्लीन करणार आहोत। तर चला तर किचन घरामध्ये, तर मी हा तवा थोड्या वेळेसाठी गरम करत आहे आणि गरम झाल्यावर मी त्यात थोडंसं पाणी टाकत आहे। तर हे बघा असं मी थोडं पाणी टाकत आहे आणि पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये मी एक लिंबाची खाप, लिंबाचा पुरा रस यात ओतणार आहे टाकलेला आहे। आणि आपल्याला त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे। हे मीठ, एक चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि जो बेकिंग सोडा आहे, खाण्याचा सोडा आहे, तो आपल्याला टाकायचा आहे। तर हे बघा मी एक चम्मच तो भी टाकलेला आहे, छोटा चम्मच। तर आपल्याला हे जे तयार केलेलं आपण जे मटेरियल आहे, हे जे पाणी आहे, हे पाणी पूर्ण तव्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर हे पूर्ण पाणी आपण तव्यावर पसरून घेऊया। आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे पाणी जे आहे पूर्ण तव्यावर पसरवायचं आहे। जे पाण्यामुळे जो तवा गंजलेला आहे तो पूर्ण तवा गंजलेलापणा तो फुगून येईल आणि घसणीच्या साहाय्याने हा आपल्याला क्लीन करता येईल। कारण की मंदी खूप गंजलेला होता म्हणून आपण हे पाणी तयार केलेलं आहे। आपल्याला जो मंदी जो गंजलेलापणा होता तो कमी करायचा आहे। तर हे बघा मी लिंबूची जी खाप होते याच्यात टाकलेली ती पूर्ण तव्यावर अशी मी पसरून घेणार आहे। कारण की आपल्या घरामध्ये जे अनेक प्रकारचे तवे असतात, ॲल्युमिनियमचे तवे या स्टीलचे तवे आणि लोखंडी तवे, असे प्रत्येक तवेच आपण घरगुती पद्धतीने क्लीन केल्यावर तवा जास्त दिवस टिकतो आणि स्वच्छ राहतो आणि यापासून भांडीही साफ केल्याने तवा खूप दिवस टिकतो। तर आता आपलं काय करायचं आहे, वीट घ्यायची आहे। विटीच्या साहाय्याने आपण हा तवा क्लीन केला करू शकतात। वीट नसेल तर तुम्ही पंती घेऊ शकतात, पंतीनेही तवा आपण असा घसून स्वच्छ करू शकतो म्हणजे त्याचा गंजलेलापणा कमी करू शकतो। तर आपल्याकडे ह्या दोन्ही साहित्य नसतील तर असा तवा घसायचा जो दगड असतो तो आपण घ्यायचा आहे। तर हे बघा मी तवा घसायचा हा दगड घेतलेला आहे। तर तवा घासायच्या दगडाने आपल्याला काय करायचं, हा जो गंजलेला पूर्ण तवा आहे तो क्लीन करायचा आहे। तर हे बघा मी हे जे पूर्ण आहे त्याचा गंज आहे तो पूर्ण हा तव्या घासायच्या दगडाने साफ करणार आहे। आणि अशा या घरगुती पद्धतीने आपण भांडी साफ केल्यावर भांडी खराब होत नाही आणि फक्त स्वच्छ होतात। आणि स्वच्छ झाल्यामुळे आपले ही जी भांडी आहे हे जास्त दिवस साफ राहतात। तर हे बघा आपण काही केमिकल न वापरता फक्त घरगुती पद्धतीने ही भांडी आपण स्वच्छ करणार आहोत। तर हे बघा आपण पूर्ण जो लोखंडी तवा आहे त्याला अशा दगडाच्या साहाय्याने पूर्ण आपल्याला घसून घ्यायचं आहे आणि घसल्यानंतर थोडंसं जो एक लिंबूचा खाप घ्यायचा आहे आणि पूर्ण जे गंजलेलापणा आहे त्या भांड्यावर त्या तव्यावर पूर्ण असं आपल्याला चोळायचं आहे। तर हे बघा तुम्ही बघू शकता फक्त लिंबाच्या ज्या खापानेसुद्धा पूर्ण जो गंज आहे तव्याचा पूर्ण क्लीन झालेला आहे आणि तवा आपला खरंच खूपच छान दिसत आहे। आणि लोखंडी तवा फक्त घरगुती पद्धतीने साफ केल्याने खरंच त्यावर परत गंज चढत नाही आणि पूर्ण क्लीन राहतो। तर हे बघा लिंबूची जी खाप आहे ती पूर्ण आपल्या तव्यावर असंच चोळून घ्यायची आहे आणि त्याने आपले जो तव्यावर छान तवा होतो आणि त्यात मी थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे।
तुमच्याकडे मीठ आपल्या इथे घरामध्ये मीठ उपलब्ध असतात. समजा तुमच्याकडे चिंचा असेल, तुम्ही चिंचाही घेऊ शकतात, व्हिनेगर घेऊ शकतात, व्हिनेगर नसेल तर इनोसुद्धा टाकू शकतात. आणि अशा ह्या काही गोष्टींनी आपण तवा क्लीन करू शकतो. तर मी मीठ टाकलेलं आहे. आणि तव्याचे अशा भरपूर व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे, तुम्ही नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मैत्रिणीबरोबर शेअर करा, कारण की अशा क्लिनिंगच्या व्हिडिओज मी हमेशा टाकत असते तुमच्यासाठी. तुम्ही व्हिडिओ नक्की बघत रहा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहत रहा. आणि मीना फॅशन वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा आपण आज काय केलेलं आहे. हा पूर्ण तवा आहे, फक्त मीठ आणि एखादा दगड या साहाय्याने पूर्ण आपण हा क्लीन केलेला आहे. त्याचा पूरा गंज हा आपण काढलेला आहे. तर हे बघा पूर्ण त्याचा गंजपणा गेलेला आहे आणि आपला तवा खरंच खूपच छान आणि स्वच्छ हा झालेला आहे. हे बघा पूर्ण मस्त तो जो पहिला जो तवा होता त्या तव्यात आणि या तव्यात खूपच फरक पडलेला तुम्हाला दिसून येईल. आणि त्याचा जो गंज आहे तो पूर्ण कमी झालेला आहे आणि पूर्ण गेलेला आहे. तर थोडीशी आपण त्यात निर्मा टाकायची आहे. आणि निर्मा टाकल्यानंतर एखादी अशी जी कडक घसणी असते, तार घसणी, तिने आपल्याला हा तवा थोडासा जोर लावून घसायचा आहे. तर हे बघा मी थोडंसं त्याला जोर लावून घसून घेत आहे. तर घसल्याने जोर लावून घसल्याने काय होतं, जो तव्याचा थोडासा जो गंजलेलापणा बाकी आहे तो पूर्ण तव्याचा नाहीसा करतो, काढून टाकायत मदत करतो. आणि हे बघा आपला पूर्ण हा तवा पूर्ण व्यवस्थित आणि साफ आणि सुंदर झालेला आहे आणि स्वच्छ हा आपण तवा हा केलेला आहे. तर हे बघा किती छान आपण हा तवा क्लीन केलेला आहे. तर आपण त्याला थोडंसं धुवून घेऊया. तर हे बघा पूर्ण आपला हा लोखंडी तवा खरंच साफ आणि सुथरा झालेला आहे. तर आपल्याकडे जे लिक्विड असतं यात साबण असते, साबणने आपण थोडंसं हात मारून घेऊया, नाही तर तुमच्याकडे जे लिक्विड आहे, जे भांडे घासायची जी साबण आहे, जे लिक्विड आहे, त्याने या तव्याला परत एकदा स्वच्छ आपण घासून घेऊया आणि धुवून घेऊया. तर हे बघा मी धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते की हात फिरवला फिरवला त्याच्यावर काहीच गंजपणा राहिलेला नाही आहे. पूर्ण तवा हा क्लीन झालेला आहे आणि खरंच तवा खरंच छान दिसत होता, की खूपच छान, म्हणजे तवा इतका सुंदर झालेला आहे. तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की कसा तवा होता आणि कसा झालेला आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.